सरपंच पर्रा तुमचो शेजारचो गांव 15 वर्षा गांव गांवान आमी वॉर्ड मेंबर म्हणून हा त्या 15 वर्षान 10 वर्षा सरपंच ये माझे 10 वर्ष सो 2022 नेक्स्ट इयर फेब्रुवारी ये MLA इलेक्शन हा आनी देवाच्या आशीर्वादान आनी आमच्या पंचायतीच्या सपोर्टान आनी तुमच्या सगळ्या महिलांच्या चड करून सपोर्टान आमी या इलेक्शनान कॉन्टेस्ट करतात सो कॅन आय सीट अँड टॉक बसून उलय बिकॉज देर इज लॉट टू टॉक आताच आमच्या ओशेल गांवान साकून येयला हांव शेतकारांची मिटींग घेवन आय वॉज देर फ्रॉम 4 o'clock आनी पयलें म्हटल्यार आमी आमच्या महिला खातीर कितें करतात आमच्या कॉन्स्टिट्युएंसी 2012 आमचो मिस्टर मायकल लोबो MLA म्हणून कलांगूट कॉन्स्टिट्युएंसीन साकून जिकोन येयलो आनी हें ताजें फोन घे समीराचो आनी खूब येवपाचें 2012 आमचो मिस्टर मायकल लोबो MLA म्हणून जिकोन येयलो तेन्ना आमी आमच्या शेतकारांक त्या वर्सा साकून हें वर्स 10 वर्स आमी आमच्या शेतकारांक फ्री हार्वेस्टींग मशीन दितात फ्री हार्वेस्टींग मशीन म्हणल्यार शेत कापपाचें मशीन आनी हेच फ्री हार्वेस्टींग मशीन हांगा अख्ख्या शिवोली कॉन्स्टिट्युएंसीन हे सवूय गांवांनी शिवोली कॉन्स्टिट्युएंसीन गांव लागतात फॉर MLA इलेक्शन वेल्ला कणका आसगांव अंजुना आनी हे शिवोलचे 3 गांव मारना पंचायत सोडिया पंचायत आनी ओशेल पंचायत हे सवूय गांवांनी आमी हे फ्री हार्वेस्टींग मशीन दितली म्हणून आमी एवरी इयर आमी आमच्या कलांगूट कॉन्स्टिट्युएंसीन 4 गांव लागतात पर्रा आरपोरा नागोवा कलांगूट आनी कांदोली ह्या कलांगूट आनी कांदोली व्हडले गांव ते म्हणल्यार चड वोटर आनी पर्रा धाकटुलो सगळ्यांक धाकटो गांव ते पर्रा मागीर आरपोरा नागोवा सो हे आमी फ्री हार्वेस्टींग मशीन एवरी इयर आमच्या शेतकारांक दितात आनी हेच शेत ह्या वाठारांतल्या सगळ्या शेतकारांक आमी ह्या वर्सा साकून ह्याच वर्सा न्हू तुमचो आशिर्वाद ना जाल्यार जाल्यार एवरी इयर ह्याय भागांतल्या सगळ्या शेतकारांक आमी एवरी इयर दितली शेतकारांक दितात आमचो मिस्टर मिनिस्टर हा कॅप्टन ऑफ पोर्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी DRDA आनी वेस्ट मॅनेजमेंट हे वेस्ट मॅनेजमेंट प्लांट गार्बेज ट्रिटमेंट प्लांट म्हणटा ते सालिगांव कलांगूट प्लॅटोचेर हा सालिगांवांतल्यान ते प्लॅटो कलांगूटचो म्हणल्यार सालिगांवच्यान तो भितर वयता रस्तो वाट एक्सेस टू दॅट गार्बेज ट्रिटमेंट प्लांट सो त्या प्लांटान आमी ह्या वाठारांतलो पासून आख्खो कचरो हा पळय तो त्या आमच्या गार्बेज ट्रिटमेंट प्लांटान वयता आनी ट्रीट जावन मॅन्युअर काडटात आमी आनी दुसरं फ्री इलेक्ट्रिसिटी दॅट फूल गार्बेज ट्रिटमेंट प्लांटाक जे इलेक्ट्रिसिटी जनरेट जाता ते त्याच मशिनांतल्यान जनरेट करतात सो हे मॅन्युअर जे आमकां गार्बेज ट्रिटमेंट प्लांटांतल्यान मेळटात ते आमी आमच्या शेतकारांक दितात आमच्या वाठारांतल्या लोकांक दितात मागीर आहा माये दुसर साकून आमी ती गोबरी घेतात आनी आमच्या शेतकारांक दितात आनी युरिया दितात पूण आमचें मेन एम कितें आमचे शेतकार परते जे आमच्या वडिलांनी जाणट्यांनी जे आमी ऑर्गेनीक फार्मींग म्हणटा करतालीं ते ऑर्गेनिकली ग्रोन फ्रुट्स आनी वेजिटेबल ग्रोन लावून ही शेती नाजाल्यार पीक शेतांतल्यान काडची म्हणून आमचे विचार ऑर्गेनीक फार्मींग म्हणल्यार कितें कांयच रॉकेट सायन्स न्हू तुमच्या जाणट्यांक विचार तेणी शेतान पयलें ते युरिया फर्टिलायझर कांय मारनासले हेच पयलीं ट्रॅक्टर नासले हार्वेस्टींग मशीन नासले सगळ्या कडेन गायो आसताल्यो गायो जितल्यो आहा तितले तूं
श्रीमंत आणि रिच. सो ते जे गायेचे गोबरी यूज करून आम्ही त्यांना शेती लायत आली आणि इट वॉज फ्री ऑफ केमिकल्स. सो हे आमकां परते आमच्या शेतकारांक कित्याक पयले पळयता आसतले तुमी एक खोरें मारल्यार शेतान ना जाल्यार आमच्या गार्डनान एक खोरें मारल्यार तुमकां अत्वम कित्याक गायदोड मेळटाले. आतां गायदोड नाच जाल्यात कित्याक ना जाल्यार आमी ते युरिया मारून मारून ना जाल्यार सगळे फर्टिलायजर मारून मारून आमी आमच्या शेतीचे सॉयलाचे हेल्थ पिड्यार करून उडयल्ले आहा. द मो यू पूट केमिकल्स टू युअर फील्ड टू युअर सॉयल रिमेंबर यू आर डिटोरिएटिंग द हेल्थ ऑफ दॅट सॉयल. म्हणल्यार तूं त्या मातयेचे उत्पन्न कितें जावपाचे आहा तितले तूं विबाडीत वयता. सो आ मोटो इज बॅक टू ऑर्गेनिक फार्मींग जितून आमी आमच्या आमचोय हेल्थ सांबाळतात आनी आमच्या घरच्यांचो हेल्थ सांबाळतात. सो वी ऑल्सो गीव बिसायड्स हे हार्वेस्टींग मशीन आमी आमच्या शेतकारांक फ्री मॅन्युअर ऑर्गेनिक मॅन्युअर जे आमच्या गार्बेज ट्रिटमेंट प्लांटान ना जाल्यार गोशाळेंतल्यान मेळटात तेही आमी फ्री दितात. आनी जप करून फ्रॉम दीस वे ऑफ कल्टिवेटींग जप करून ऑर्गेनिक वचोंक जायना. इट इज अ स्लो प्रोसेस. सो आमी दुसरें कितें लागता तें शेतकारांक दितात. मागीर आतां शेती कापली म्हणटकच कोणाक बियो जाय जाल्यार भाजयेच्यो बियो आतां म्हण तूं कोथमीर आहा ग्रीन कोरियंडर मागीर ग्रीन चिलीज पालक मेथी शेपू आनी वाल पापडी ह्यो सगळ्यो भाजयेच्यो कोल्ल्यो बियो तुमकां जाय जाल्यार तुमच्या सरपंचांक नाजाल्यार वॉर्ड मेंबरांक सांगात तेय आमी फ्री भाजयेची बियां आमी आमच्या शेतकारांक दितात. सो दॅट दे कीप आ सरावंडींग आ फिल्ड्स ग्रीन. आमचे वाठार जे ग्रीन आसले ते ग्रीनूच उरचे म्हणून आमचे विचार. सो जे शेतकार हांगा आहा शेती लावपी तांकां हे कोणाकूय हे बियां पासून जाय जाल्यार तुमच्या वॉर्ड मेंबरांक सांगात ती बियांय आमी दितली. सो दॅट ही शेती जाली म्हणटकच ही फ्री बियां तुमकां भाजी लावपाक बियां दितात. हे जाले शेतकाराचे. हांगा कितले जाणां कडेन ट्रॅक्टर आहात गांवान ते हांव शेतकाराच्या मिटिंगीक सांगतले. ओके आतां बायलां खातीर आतां हांगा सगळीं जमा जाल्या ती बायलां. बायलां खातीर आमी कितें करतात ते आमी आमचे आतां सद्याक हो आमचो बाब अमय करमली म्हणून ही इज आरडीए ट्रू आग्नेल आश्रम आरडीए आमचो मिस्टर मायकल लोबो आरडीएचो मिनिस्टर. सो त्या डिपार्टमेंटान साकून तो येयल्लो आहा. आमी डिफरंट डिफरंट कोर्सीस जितले कोर्सीस आहा ते आमी आमच्या बायलांक दिवंक सोदतात. सो दॅट दे लर्न समथींग. तुमी कितें तरी शिकून आपल्या पांयार उबे रावून कितें तरी आतां कोर्सीस कितें आसतले ते आमचो बाब अमय तुमकां आतां सांगतलो. तेज्या उपरांत हांव दुसरें हें करतां. हे कोर्स करून स्वयंपूर्ण गोंया म्हणटा ते हेच वे यू आर लर्न समथींग. तुमी शिकतात आनी हे प्रॅक्टिसान घालून तुमी कितें तरी ते शॉपांनी तुमच्या शॉपांनी ना जाल्यार तुमच्या वाठारान विकून तुमी 2 रुपया जोडटात. रिमेंबर तुमी कितेंय शिकतात आमी आमच्या लायफान कितें शिकतात ते केन्नाच वेस्ट जायना. वी वेन एवर वी लर्न समथींग इट्स नेवर वेस्टेड. इट्स अ एसेट फॉर अस. आमकां ते आमचें ज्ञान आनी मन आमी आनी वाडयतात. सो हे कोर्सीस जितले आहा ते तुमकां फ्री मेळतले. आमी ते फ्री तुमकां दितली. एट द एंड ऑफ द कोर्स यू ऑल वील गेट अ सर्टिफिकेट मेळतली आनी तुमकां
तुमचे प्रोडक्ट्स जे हा विकूंक जाय जाल्यार पासून आमचो बाप करमळी तुमकां हेल्प करतलो तुमचे ते प्रोडक्ट्स विकपाक मार्केटिंग ऑफ दोज प्रोडक्ट्स सो आनी जाय जाल्यार ऑनलायन बसून ते तुमी प्रोडक्ट विकूंक जाता ऑनलायन मार्केटिंग म्हणल्यार कितें घरा बसून तुमकां शॉपाची बसून गरज नाका घरा बसून तुमी ते तुमचे कोण लाडू करतात कोण चकऱ्यो करतात कोण पिक्कल करतात कोण विनागर करता कोण सान्नां करता कोण बरी शाकुती करता ऑनलायन बसून तुमी ते विकूंक जाता पूण जेन्ना ऑनलायन तुमी विकता तेन्ना एफडीएचे लायसन्स घेवपाक पडटा त्या भाशेन पॅकेजींग आसता सो ते एफडीएचो मनीस बसून येतलो जेन्ना तुमचे कोर्स चालू जातले एट द एंड तुमी कोहे हे पॅकेजींग करूंक जाय कोहे एफडीएचे लायसन्साक अप्लाय करूंक जाय तोय ते सांगतलो आतां आनी आमी आमच्या वाठारान आमच्या बायलांक हे पर्मनंट स्ट्रक्चर घालून दितात वे दे कॅन सेल द्या प्रोडक्ट आतां ते कोर्स घेतलो कितें करूंक शिकली मागीर विकपाचे एक प्लेस आसूंक जाय दे शूड बी अ प्लेस ऑर अ फेसिलिटी वे यू ऑल गेट टू सेल युअर प्रोडक्ट्स तुमी कितें रांदतात नाल्यार कितें करतात तितून विकपाक तुमकां सवलियत आसूंक जाय सो तेय आमच्या वाठारान आमी आमच्या बायलांक स्ट्रक्चर करून दितात सो आतां कोर्स कितें मेळटले तुमकां आनी केन्ना ते कोर्स जाय तो बाबा आनी खूब उलोवपाचें हा पयले सो दॅट ही कॅन गो अदरवायज ही विल गेट स्टक हियर सो कसले कोर्स आहा तो बाब अमय आमकां आतां सांगतलो इच कोर्स इवनींग आतां आमी सकाळची म्हण तूं बिजी आसतात उठतात रांदतात भुरग्यांक जेवणां दितात तेंचे ऑनलायन क्लासीस आहात दनपार तेंकां जेवण दिवन 3 o'clock म्हणल्यार आमी सगळीं फ्री 3 to 5:30 वी आर एवरी डे फ्री सो तोच 3 to 5:30 एक कोर्स आसतलो 5 दिसांचो मंडे चालू जातलो तो फ्रायडे सोंपतलो नेक्स्ट मंडे चालू जातलो दुसरो हे चालू जातलो सो